नाशकात नुकतेच परीट धोबी समाजाचं अधिवेशन संपन्न झालं. या अधिवेशनात विविध कार्यक्रमासोबतच मार्गदर्शनही करण्यात आलं. नाशकात महाराष्ट्र परीट धोबी समाजाचं 11वं राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ बोरसे, माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्याम रजक, धोबी महासंघाचे युवा अध्यक्ष अमित खत्री, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरंदे, किसान विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष तुषार रंधे, उद्योजक रमाकांत कदम, पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, तुकाराम दळवी, व्ही चंद्रशेखर, शंकरराव लुंगशे, संतोष भालेराव, आयोजक ज्ञानेश्वर गवळी, जिल्हाध्यक्ष किरण वाघ, सुधीर पाटोळे, रामदास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यानंतर संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरतीही करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर गवळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आज देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते 2006 मध्ये विरोधी पक्षामध्ये असताना नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 2006 ला त्या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्नावर, धोबी समाजाच्या मागणीच्या प्रश्नावर, तारांकित प्रश्नावर ते जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी बोलले. त्या ठिकाणी लक्षवेधी देखील त्यांनी त्या ठिकाणी थांबवायला सांगितली होती की धोबी समाज हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी अनुसूचित जातीमध्ये होता. त्यानंतर बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी जे काही दाखले मिळत होते, ज्या काही सवलती मिळत होत्या, त्या देखील आम्हाला अनुसूचित जातीच्या मिळत होत्या. असं सगळं असताना आमचं आरक्षण कुठल्या निकषावर तुम्ही काढून घेतलं आणि आम्हाला ओबीसीमध्ये कुठल्या निकषावर टाकलं, या अनुषंगाने आम्ही जी काही मागणी लावून धरली त्या मागणीच्या अनुषंगाने नंतर त्या ठिकाणी भांडे समिती, भांडे आमदार भांडेंच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने म्हणजे राज्यपालांच्या ठिकाणी समिती नेमली आणि त्या समितीने संबंध महाराष्ट्रभर फिरून धोबी समाजाचं राहणीमान, शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न यांचा अभ्यास केला आणि एक चांगला अहवाल त्या ठिकाणी त्यांनी पाठवला शासनाकडे. जो अहवाल पालटीकडे आला निरीक्षणासाठी आणि नंतर आमची ताकद कमी पडली की आमच्या संदर्भातला शासनाचा काही आकश असेल, परंतु आम्हाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली नाही, तो लढा आज संपलेला नाही. यानंतर उपस्थित मान्यवरांचा आयोजकांहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्याम रजक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. काम करेगा, दिशा तय करेगा, दिशा ये तय करेगा कि देश के 70 वर्षों की आजादी के बाद आज कई सरकारें दिल्ली से लेकर के महाराष्ट्र तक आई, जब सरकारें राजनीतिक पार्टी के विपक्ष में रहते हैं तो हमारे झंडा और झंडा के बल पर आपका सरकार बनती है तो उसके बाद कई तरह के संवैधानिक संकट, मुझे इतनी उम्मीद है कि महाराष्ट्र में
जो हमारा परीट संघ लोग है, धोबी महासंघ के लोग है, धोबी समाज के लोग है, उनको आरक्षण देने से अब कोई सरकार वंचित नहीं कर सकता। यावेळी धोबी महासंघाचे युवा अध्यक्ष अमित खत्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या अधिवेशनात समाजाचे मावळते अध्यक्ष एकनाथ बोरसे यांना स्वर्गीय अशोक राऊत यांच्या स्मरणार्थ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसेच यात खुली चर्चा, परिसंवाद, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ठराव संमत झाले। अधिवेशन यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष तथा नूतन प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी परिश्रम घेतले। तसेच सूत्रसंचालन राजश्री पिंगळे व ॲडव्होकेट राणी रंधवे यांनी केले। याबरोबरच या अधिवेशनात लोकसंस्कृती कार्यक्रमही सादर करण्यात आला। या अधिवेशनासाठी विविध जिल्ह्यांतील परीट धोबी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।